नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी आज आपल्याबरोबर आहेत भूषण हर्षे गिर्यारोहणातील एक अत्यंत यशस्वी नाव गडकिल्ल्यांवरची भटकंतीपासून ते गिर्यारोहण एक करिअर म्हणून निवडून जगातील सर्वोच्च प्रथम क्रमांकाच्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या म्हणजेच एव्हरेस्ट आणि कांचनजुंगासारख्या शिखरावर तिरंगा फडकवणारे असे भूषण दादा आज आपल्या इथे आलेले आहेत नमस्कार नमस्कार त्यांची थोडक्यात ओळख मी तुम्हाला करून देते कारण एम एस सी इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स अशा विषयातलं शिक्षण घेतल्यानंतर गिर्यारोहण एक करिअर म्हणून निवडून त्यात सर्वोच्च शिखर सर करण्यापर्यंत त्यांनी पूर्ण हा प्रवास केलेला आहे जाणून घेऊया त्यांच्याचकडनं या प्रवासाबद्दल थँक्यू थँक्यू सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करते भूषण दादा धन्यवाद मला जाणून घ्यायला आवडेल की गडकिल्ल्यांची भटकंती आणि गिर्यारोहण नक्की फरक काय आणि गिर्यारोहणासाठी काही विशेष प्रशिक्षण लागतं का ते कुठे मिळू शकतं याबद्दल प्लीज आम्हाला सांगा खरं हा खूप म्हणजे नेहमी जिथे जातो तिथे हा प्रश्न येतो आणि आपण पुण्या मुंबईमध्ये राहणारे लोक मी म्हणेन की खूप आपण नशीबवान आहोत लकी आहोत की आपल्याला खूप कडकिल्ले आजूबाजूला आहेत सह्याद्रीची पर्वतरांग आपल्या आजूबाजूला आहे आणि त्यामुळे अगदी लहानपणापासूनच ज्यांना आवड असते ट्रेकिंग yes. ते ट्रेकिंगला जातात किल्ल्यांवरती जातात तूही गेली असशील मी पण माझी सुरुवात तशीच झाली आणि आपले सगळे श्रोते आता जे बघतात ते सुद्धा बरेच जण ट्रेकिंग करत असाल तुम्ही सगळे पण एवढंच मला सांगायला आवडेल की आ, ट्रेकिंग करण्यासाठी किंवा भटकंती करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं शारीरिक फिटनेस लागतो म्हणजे तंदुरुस्ती लागते पण त्याला वेगळं प्रशिक्षण लागत नाही जेव्हा तुमच्या या भटकंतीला तांत्रिक प्रशिक्षणाची जोड मिळते त्यावेळेला त्याचं रूपांतर गिर्यारोहणामध्ये होतं तर भटकंती ही गिर्यारोहणाची पहिली सुरुवात आहे आणि गिर्यारोहण जसं जसं प्रशिक्षण घेता मिळतं तर, तर भारतामध्ये चार अशा संस्था आहेत ज्या सगळ्या उत्तरेमध्ये आहेत ज्याच्यामध्ये हे प्रशिक्षण दिलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये गिरिप्रेमी नावाची जी संस्था आहे तर गिरिप्रेमीची गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग ही प्रशिक्षण संस्था आहे जी तुम्हाला गिर्यारोहणाचं प्राथमिक प्रशिक्षण देते असं प्रशिक्षण घेऊन तुम्ही मदे प्रवेश करू शकता yes. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही गडकिल्ल्यांवर जात असाल तेव्हा वेगवेगळे अनुभव येत असतील त्यातले अनेक अविस्मरणीय अनुभव असतील पण त्यातही खास करून एव्हरेस्ट आणि सारखं शिखर सर करताना त्या मोहिमेत आलेले काही अविस्मरणीय अनुभव तुम्ही आम्हाला प्लीज सांगा खरंच खरच म्हणजे एक अनुभव सांगायचं म्हटलं तर मला दडपण येतं कधी कधी कारण का वरती सांगायचं झालं सा तर एक दिवस सुद्धा कमी पडेल एवढे अनुभव आहेत पण त्यातल्या त्यात खूप जो अगदी क्लोज टू हार्ट आपण म्हणतो तसा अनुभव मला एव्हरेस्टच्या बाबतीत सांगायला आवडेल मी दोन हजार बारा साली गिरीप्रेमीची ही एव्हरेस्ट मोहीम होती आणि okay. त्याच्यामध्ये आम्ही एकूण तेरा गिर्यारोहक चढाई करत होतो आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये असताना कॅम्प तीन पंचवीस हजार फुटांवरती कॅम्प तीन आहे तर त्याच्या इथे असताना एक छोटीशी डिफिकल्टी सुरू झाली होती mm -hmm. वरनं छोटे छोटे दगड पडायला सुरुवात झाली mm होती -hmm. आणि ते का पडत होते कारण काही दगड असतात त्याच्यावरती स्नो पडलेला असतो mm -hmm. आणि जेव्हा ऊन येतो तेव्हा स्नो वितळतो आणि ते खालचे दगड बाहेर येतात आणि उतार ऐंशी नव्वद डिग्रीचा उतार असतो त्यामुळे त्या उतारावरनं अक्षरशः बंदुकीच्या वेगाने ते दगड वरनं mm -hmm. येत होते आणि आम्ही असे चालता चालता एकमेकांना सांगत होतो वॉच आऊट वॉच आऊट वर बघून आम्ही टॅकल करत होतो आणि एक त्या अनफॉर्च्युनेट मोमेंटला मी माझ्या रोपवरचा जुमार असा पुढे शिफ्ट करण्यासाठी खाली बघितलं आणि त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये माझ्या डोक्यात जोरात आघात झाला आणि डोळ्यासमोर पूर्ण अंधारी मायाबरोबर पुढे प्रसाद चालत होता त्याला विचारलं काय झालं होतं म्हणला तुझं हेल्मेट तुटले मी हात लावून असं बघितलं ला तर हाताला रक्त लागलं तर हे सगळं पंचवीस हजार फुटांवरती चाललं होतं तर कॅम्प पर्यंत पोहोचलो तिथे आम्ही फर्स्ट एड केलं तिथून वॉकी टॉकीनी बेस कॅम्पच्या डॉक्टरांशी बोललो डॉक्टर mm. म्हटलं की आ, हेड इंजुरी आहे खाली यावं mm. लागेल mm. चोवीस तास तरी ऑब्झर्व करावं लागेल okay, मग मला खाली यावं लागलं त्या वर्षी मी खाली आलो आणि मग त्या वर्षी डॉक्टरांनी सांगितलं की ह्या वर्षी mm. करणं ऍडवायजिबल mm. नाहीये mm. त्यामुळे तो माझा प्रयत्न यशस्वी झाला पण एव्हरेस्टचं कसं असतं ते एक असं म्हणजे खूप रिनाउन माउंटेनियर आहेत सरक्रिस मॉर्निंग्टन म्हणून तर त्यांनी म्हटलं की एव्हरेस्ट इज लाईक अ घोस्ट ते भूतासारखं तुमच्या मानगोटीवर बसतं आणि ते तुम्हाला तिथे जाऊन उतरवून यावं लागतं तर ते तसंच झालं आम्ही <laughs> अख्खं पुढचं वर्षभर झोपू शकलो नाही अक्षरशः आणि मग <laughs> दोन हजार जेव्हा आम्ही एव्हरेस्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गेलो मला वाटतं तेव्हा सोळा मे दिवस होता आणि रात्री अडीच ची वेळ होती आणि आम्ही क्लाइंब करत होतो आणि एका पॉइंटला जाऊन आम्ही थांबलो आमच्या पुढे असा एक रॉक पॅच समोर दिसायला लागला आम्ही थांबलो आमच्या बरोबरचे शेर्पा थांबले आमच्या मागणी येणारी सगळे लोक थांबले आणि आम्हाला आता कळे ना आता इथून पुढे करायचं काय मग मी म्हटलं आमच्याबरोबर एक कामी शेर्पा म्हणून त्यावेळेला त्यांनी पंधरा वेळा एव्हरेस्ट सर केल्याचा विक्रम त्याच्या नावावर होता तर कामी शेर्पाने म्हटलं कामीदाई हे क्या हो गया देखो तर त्यांनी जे उत्तर दिलं त्यावेळेला आम्हाला हसावं का रडावा असं झालं होतं कामी म्हटला की ही जागा तर मी पंधरा वेळा चढलोय कधीच बघितली नाही माझ्या आयुष्यात कुठे आलोय आपण सो ऍक्च्युअली असं झालं होतं की आम्ही चालत चालत तिथे आलो आणि वाऱ्यामुळे तो रोप थोडा या बाजूला आला होता पण मग आम्ही चढून गेलो वरती रॉकच्या वरती गेल्यावर मग आम्हाला लक्षात आलं की येस आता आपण नॉर्मल आणि मग म्हणजे एक पुनर्जन्म झाल्यासारखं होतं सूर्य उगवला पूर्वेकडून आणि पहाटे चारची वेळ असेल hmm. इतकं ब्रिलियंट म्हणजे वर्ण असं दिसत होतं की पूर्ण पहिल्यांदा लाल रेग आली हळूहळू तिथून सूर्य आला आणि आम्हाला सूर्य दिसत होतं आजपर्यंत जी शिखर सगळी वर बघत होतो ती सगळी खाली होती आणि समोर समिट दिसत होतं त्याच्यापेक्षा भारी म्हणजे डाव्या हाताला म्हणजे उजवीकडे पूर्व आहे डाव्या हाताला ची त्रिकोणाकृती सावली आम्हाला दिसली ती आम्ही कॅप्चर करू शकलो आणि असं त्या सगळ्या वातावरणामध्ये ऊन आलं होतं छान वाटत होतं आणि सकाळी पावणे सात वाजता आम्ही भारताचा तिरंगा एव्हरेस्टच्या टॉपवरती घेऊन उभा राहिलो होतो अंगावर अगदीच आणि मग कांचनजंगाच्या वेळेला मी म्हणेन की आम्हाला एव्हरेस्ट चा अनुभव पण कांचनजंगा आणि एव्हरेस्ट त्याच्यामध्ये सात वर्षाचं अंतर होतं त्यामुळे आम्ही कांचनजंगाला एकोणीस साली गेलो त्यावेळेला नॅचरली वय वाढलेलं होतं त्यामुळे सगळी तयारी जी एव्हरेस्टच्या वेळेला केली होती ती सगळी पुन्हा करावी लागली आणि कांचनजंगा हे इतकं अवघड शिखर आहे जगातला तिसऱ्या उंचीच आहे पण एव्हरेस्ट पेक्षा अवघड आहे कारण का एव्हरेस्टला म्हणजे अशी कंपॅरिझन होत नाही पण एव्हरेस्टला आतापर्यंत जगातनं एक साडेसहा हजार लोक चढले असतील पण कांचनजंगाला हाच आकडा जो आहे तो तीनशे पन्नास वगैरे फक्त एवढाच आहे तर तिथे अटेम्प्टच होत नाहीत कारण खूप दुर्गम आहे खूप अवघड आहे आणि ती आमची परीक्षा होती आता कसं करायचं आणि कांचनजंगातला एक अनुभव सांगायचा झाला तर पुन्हा एकदा तेच आम्ही शेवटच्या टप्प्यावरती होतो चौदा मे ची रात्र होती आणि आम्ही साडेपाचला म्हणजे एवरेस्टच्या वेळेला आम्ही रात्री नऊ वाजता समिट कॅम्पवरून निघालो होतो सो uh दॅट -huh. so पहाटे समिट करायचं आणि परत यायचं पण कांचनजंगाचा शेवटचा बॅच इतका लांब आहे uh -huh. की आम्ही साडेपाच वाजता संध्याकाळी निघालो uh -huh. म्हणजे आम्हाला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चालायचं uh -huh. होतं एवढी एनर्जी ठेवायची uh -huh. uh -huh. होती की मिनिमम वीस तास चालायचंय सलग आणि वर जाऊन परत यायचं ऍट दॅट हाईट ह्या तयारीने आम्ही चाललो होतो आणि इकडे एव्हरेस्ट मध्ये जसं आम्हाला एक रॉक पॅच लागला तसं इकडे पन्नास साठ वेळा आम्हाला रॉक पॅचेस मधून जावं लागलं आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक पावलाला मनात विचारत होता की इथून परत पण यायचंय कारण नुसतं वर जाऊन होणार नाही परत आलं तरच ते समिट आहे आणि त्यामुळे तो खरंच ती मी म्हणलं तसं की मेंटल फिटनेसची क्षमता अगदी कसोटी लागत होती की प्रत्येक वेळेला हि या करून यश जायचं 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 असं करून ते गेलो वरती आणि कांचनजंगाचं समिट पण अप्रतिम आहे टॉपवरती गेल्यावरती खरंच भारतातलं आत्ता आपल्या बॉर्डर मध्ये ऑफिशियली असलेलं भारतातलं सगळ्यात हायएस्ट पीक आणि तिथे तिरंगा फडकायला मिळाला तर अप्रतिम खूप छान होते अनुभव ग्रेट, 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 मी मला असं वाटतं तुम्ही जे म्हणला खूप खरा आहे की फिजिकल फिटनेस इतकाच मेंटल फिटनेस खूप जास्त पाहिजे तुम्हाला आणि तरच तुम्ही एखादी गोष्ट सर करणं ज्याला आपण म्हणतो ते शक्य होत असेल एक करिअर म्हणून जेव्हा तुम्ही गिर्यारोहणाकडे बघता तेव्हा तुम्ही याच्याकडे काय म्हणून बघितलं काय विचार केलात तुमच्या पालकांचा किंवा घरच्यांचा कसा पाठिंबा होता आणि आज ह्याच्याकडे करिअर म्हणून बघणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगा की या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला नक्की आवडेल आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की जेव्हा दोन हजार बारा तेरा या दरम्यान म्हणजे आपण आता आठ वर्षापूर्वीच बोलतोय त्यावेळी जेव्हा आम्ही हे ठरवलं की यामध्ये करिअर करू त्यावेळी खरंच खूप लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल होते म्हणजे करताना सुद्धा थोडीशी पुन्हा एकदा ते धाडस जे आम्ही फील्डवर वर करतो ते धाडस इथेही करायला लागत होतं की अशी उडी घ्यायची पण खरंच त्यावेळेला मला घरून खूप पाठिंबा मिळाला आणि घरनं फक्त एवढंच सांगितलं होतं की ज्या क्षेत्रात करशील त्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी कर करून दाखवलं आणि त्यामुळे केलं सुरू तर केलं खरं पण काय करता येईल याच्यामध्ये असं आम्ही भरपूर ऑप्शन्स त्यावेळेला करत होतो आणि गिरीप्रेमी संस्था जी आहे पुण्यातली अशा अनेक संस्था आहेत की ज्यांची खूप पूर्वीपासून इच्छा होती की एखादी प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये असावी कारण महाराष्ट्रात एवढा मोठा सह्याद्री आहे आणि मग आम्ही दोन हजार मध्ये त्याची प्रशिक्षण संस्था सुरू केली आज त्या प्रशिक्षण संस्थेमध्ये मी काम करतो माझ्याबरोबर आठ जण पूर्ण वेळ काम करतात त्याच्यातला एक माझा कलिग आहे जो आय आय टी मधला बीटेक आणि एमटेक झालेला आहे विवेक शिवधी म्हणून तो पूर्ण वेळ काम करतो अजून आठ जण पॅशनेटली यात काम करतात तर आज थोडेसे असं चित्र आलं की ह्या क्षेत्रामध्ये करिअर होऊ शकतं म्हणजे फक्त प्रशिक्षण म्हणूनच नाही तर आज गिर्यारोग जे आहेत ते अनेक ठिकाणी काम करतात म्हणजे आता कोविड सारखं एक खूप मोठं संकट आपण सगळे त्याला सामोरे गेलो तर ह्या संकटामध्ये सुद्धा गिर्यारोहकांनी व्हॉलेटियर म्हणून खूप काम केलं आम्ही कोणीच घरी बसलेलो नव्हतो म्हणजे सगळे गिर्यारोहक बाहेर फील्डवर होते प्रत्येक जण स्वयंशिस्तीने स्वतःची सेफ्टी स्वतःचं आरोग्य सांभाळून इतरांना जमेल ती मदत करत होते तर हे एक मी म्हणतो की गिर्यारोहक जो तयार होतो तो एक समाजाचं ऍसेट म्हणून तयार होतो आणि आज अनेक संधी आहेत म्हणजे आज ऍडव्हेंचर टुरिझम एवढं वाढलंय की तिथे ट्रेंड मॅन पॉवरची गरज असते त्यामुळे तिथे गिर्यारोहकांना हो संधी आहे आज गिरी गिरिप्रेमी सारख्या अनेक प्रशिक्षण संस्था उदयाला येतात त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून गरजेचं आहे आज मला आणखीन सांगायला आनंद होतो या निमित्ताने मी सांगतो की पुणे विद्यापीठाबरोबर गिरीप्रेमींनी मिळून एक सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा माउंटेनिअरिंग मध्ये करायचं ठरवलंय तर असं Uh, कारण सध्या मी तू म्हणला तसं uh, इतर क्षेत्रांपेक्षा हे oh. क्षेत्र खूप वेगळं याच्यात एक फिजिकल रिस्क पण आहे आणि सध्याच्या काळात कोणीही पालक बघता ना की याला पुढे काय स्कोप आहे मग oh. इकॉनॉमिक म्हणजे oh. अनेक फॅक्टर्स याच्यामध्ये असतात आणि याच्यात त्या व्यक्ती इतकंच पालकांचा किंवा घरच्यांचाही खूप पाठिंबा लागतो आणि एक करेक्ट शब्द तुम्ही वापरलात की पॅशन जर तुम्हाला एखादा छंद असणं वेगळं आणि तुमची ती पॅशन असणं वेगळं जर पॅशन असेल आणि त्याला जर असं कुठल्या संस्थेनी प्रॉपर एज्युकेशन देणं सर्टिफिकेशन देणं आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्याकडे आणखी फोकस त्यामुळे आता ज्यांना जर यायचं असेल याच्यामध्ये तर खरंच खूप चांगले दिवस आहेत अजून uh -huh. पाच वर्षांनी आपली शिक्षण पद्धती खूप बदलायच्या उंबरठ्यावर त्याच्यामध्ये आपल्याला पुढे uh जाऊन -huh. लाईफ स्किल्स किंवा ही सगळी जी स्किल्स आहेत त्याला खूप महत्व येणार आहे म्हणजे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बेअर गिल्स बरोबर जाऊन मॅन व्हर्सेस वाईल्ड सारख्या कार्यक्रमामध्ये स्वतः ऍडव्हेंचर करतात तर ते एक असा ऍडव्हेंचर करण्याचा सा संदेशच आपल्याला देऊ इच्छितात की प्रत्येकाने ऍडव्हेंचर करावं आणि यासाठीच मला वाटतं की जास्तीत जास्त मुलांनी मुलींनी या क्षेत्रामध्ये यावं आणि नक्कीच याला करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत तुमचे अनुभव थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद भूषण दादा धन्यवाद सगळ्यांचे मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आणि प्रचिती तुझे आभार थँक्यू मुलांना ऐकली का भूषण दादाची मुलाखत मागच्या तासाला आपण मुलाखतीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष मुलाखत ह्याची माहिती घेतली होती त्यातले काही मुद्दे मी आता फळ्यावर लिहिलेले आता हे मुद्दे आणि प्रत्यक्ष मुलाखत यात काही गोष्टी जाणवल्या का तुम्हाला बघूया तर oh. बघा मी सांगते मुलाखतीची पूर्वतयारी सगळ्यात महत्वाचं मुलाखतीची उद्दिष्ट काय आहेत त्याचं स्वरूप काय ते ठरवणं त्या व्यक्तीविषयी ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीविषयी माहिती नीट मिळवणं सोयीची वेळ तारीख अशा सगळ्या डिटेल्स ठरवणं आणि प्रश्न लिहून काढणं आता पूर्वतयारीचा पहिला मुद्दा मुलाखतीचं उद्दिष्ट काय होतं सांगा बघू सर केला म्हणून मुलाखत घेतली असेल त्याच्या कामाबद्दल त्याने कोणकोणत्या मोहिमा केल्या हे लोकांना कळावे हाही एक उद्देश असेल गिर्यारोहणाविषयी सविस्तर माहिती जरांना पण कळावी म्हणून हो गिर्यारोहणात करिअर सुद्धा होऊ शकते हेही पालकांना किंवा तर सगळ्यांनाच कळावं म्हणून घेतली असेल मुलांनाही त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून छान अगदी बरोबर बघितलं तुम्ही की मुलाखत घेताना मुलाखत घेणाऱ्यांनी नीट माहिती घेतली होती भूषण दादाची नीट ओळख करून दिली त्यातून आपल्याला अनेक गोष्टी कळल्या हो की नाही आता बघूया प्रत्यक्ष मुलाखत घेताना काय काय काळजी घ्यायची असते ती आता प्रत्यक्ष मुलाखत घेताना काय काय काळजी घ्यायची नंबर एक मुलाखतीची रचना म्हणजे बैठक व्यवस्था माईक या गोष्टी नक्की करणं नंबर दोन मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला बोलतं करणं नंबर तीन आपल्या देहबोलीतून समोरची व्यक्ती बोलतीये त्या बोलण्यात आपल्याला रस आहे हे जाणवून देणं आणि नंबर चार दुसऱ्या कोणाला तरी टिपण लिहून घ्यायला किंवा रेकॉर्ड करायला बसवणं बरं मला आता सांगा मुलाखतीचे महत्वाचे घटक कोणते मुलाखत देणारा महत्वाचा त्याशिवाय मुलाखत घेणार कोणाची मुलाखत घेणारा महत्वाचा त्याशिवाय मुलाखत होणार कशी बस दोघच आणि आपण ऐकणारे म्हणजेच श्रोते आणि प्रेक्षक खरंच हो ताई श्रोते किंवा प्रेक्षक असल्याशिवाय मुलाखत कोणासाठी घ्यायची हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता बरं आता मला सांगा मुलाखतीचा सा तिसरा टप्पा म्हणजे सगळ्यात महत्वाचा टप्पा कुठला मुलाखत लेखन ताई मुलाखत ऐकण्याचा तर खरी मजा आहे ती लिहायची कशाला अगदी बरोबर आहे तुझं पण आपण मुलाखत घेताना जे ऐकलंय ते आपल्याला नीट कळलंय हे आपल्या व्यवस्थित शब्दात मांडता येणं हे सुद्धा कौशल्य आहे आणि जे लोक आत्ता इथं उपस्थित नाही आहेत अशा शेकडो वाचकांपर्यंत मुलाखत पोहोचवणं हे सुद्धा मुलाखत लेखनाचं अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट आहे मुलाखत लेखन रेकॉर्डिंगच्या किंवा टिपणांच्या आधाराने मुलाखत लिहिणं सगळ्यात पहिल्यांदा प्रस्तावनेचा परिच्छेद असावा त्यानंतर प्रश्न उत्तर स्वरूपात असावं आणि सगळ्यात शेवटी आभारही मानावेत मुलाखतीच्या सुरुवातीला जी ओळख करून दिली जाते तीच प्रस्तावना म्हणून लिहायची ना ताई हो कारण त्यातून भूषण ओळखही समजते आणि मुलाखतीचं उद्दिष्टही स्पष्ट होत आहे दोन्ही नीट समजतय ताई मुलाखत प्रश्नोत्तर स्वरूपातच लिहायला हवी का खर तर नाही कारण मुलाखतीतले सगळे मुद्दे एकत्र करून त्याच्यावर लेखही लिहिता येऊ शकतो पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये मात्र ते प्रश्नोत्तर स्वरूपातच अपेक्षित आहे परीक्षे तर आणखीनच गंमत असते कारण त्याच्यात प्रश्नही तुम्हालाच काढायचे आहेत आणि त्याच्यावर काय उत्तर असतील याची कल्पना करून तेही तुम्हालाच मांडायचंय हो ना ताई तिथंच खरं तर गडबड होते एकदम सुचत नाही हम्म म्हणून तर ना आपण वेगवेगळ्या पद्धतीने सराव करतो कधी प्रश्न काढून उत्तरं लिहून तर कधी वर्गातल्या चित्रांना प्रश्न विचारून अनिकेतच्या चित्रांचं मागच्या महिन्यात प्रदर्शन भरलं होतं ना मग चला आज त्याचीच मुलाखत घेऊयात आपण हो पण आता जी मुलाखत ऐकली ती पुढच्या तासाला मात्र लिहून पूर्ण करायची हो।, हो। सारांश नंबर एक पूर्वतयारी त्यात मुलाखतीचं उद्दिष्ट किंवा स्वरूप ठरवणं ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याविषयी माहिती काढणं तीन सोयीची वेळ दिवस या गोष्टी नक्की करणं आणि चार प्रश्न लिहून काढणं प्रत्यक्ष मुलाखत मुलाखतीसाठी रचना म्हणजेच बैठक व्यवस्था माईक हे सगळं नक्की करणं मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला बोलतं करणं आपल्या देहबोलीतून त्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये आपल्याला रस आहे हे जाणवून देणं आणि चार दुसऱ्या कोणाला तरी मुलाखतीचं टिप्पण घ्यायला देणं किंवा रेकॉर्ड करायला देणं मुलाखत लेखन टिपणांच्या आधारे किंवा रेकॉर्डिंगच्या आधारे मुलाखत लिहिणं सुरुवातीला प्रस्तावनेचा परिच्छेद असावा नंतर प्रश्न उत्तर स्वरूपात असावी आणि सगळ्यात शेवटी आभार मानावेत स्वाध्याय प्रश्न एक डिसले गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय त्यानिमित्तानं त्यांची मुलाखत शाळेत आयोजित केली आहे तर डिस्ले गुरुजींच्या कामाची आधी माहिती मिळवून मुलाखत लेखन करा त्यासाठी आधी दहा प्रश्न काढा आणि वरील माहितीच्या आधारे त्याच्या प्रश्नांची उत्तरंही लिहून काढा प्रश्न दोन पुढील लोकांना मुलाखतीत विचारण्यासाठी दहा प्रश्न लिहून काढा एक आय पी करंडर जिंकलेला तुमचा आवडता खेळाडू दोन स्वच्छता कामगार तीन क्रीडा प्रशिक्षक आणि चार समाजसेवक